नमस्कार, मी सुरेंद्र गणपती चोतले, राहणार परसोळी, तालुका गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर। आपण या व्हिडिओमध्ये हा जो प्लॉट आहे हा मिरची पिकाचा, आणि या मिरची पिकामध्ये जवळजवळ 1.5-2 एकर हे मिरचीचा प्लॉट आहे। यामध्ये C5U आणि 930 अंकुरची ह्या दोन व्हेरायटी आहेत, आणि 31 ऑगस्टची लागवड आहे। म्हणजे जवळजवळ 18-19 दिवस झाले लागवड केलेले, आणि तण खूप आहे। आता उद्यापासून मजूर लावून हे तण काढणार। याला 2 स्प्रे झालेले आहे आणि 3 वेळा खत झालेलं आहे, बेसल डोज पण दिलेला आहे। आता या ठिकाणी हे पिवळे चिकट सापळे लावलेले आहे। हे पिवळे चिकट सापळे याच्यासाठी लावले की पांढरी माशी मावा तुडतुड्यासाठी ह्या पिवळे चिकट सापळ्याचा वापर केलेला आहे। आणि हे पिवळे चिकट सापळे हे काही मला एवढा अनुभव नाही शेतीचा, परंतु आमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत माननीय प्रजापती यांनी यांच्या सूचनेनुसार हे मी चिकट सापळे लावलेले आहे। आता मी निळेवाले न मिळाल्यामुळे पिवळे लावले। पिवळे याच्यासाठी काय मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्यासाठी, आणि चिकट निळे सापळे हे फुलकिड्यासाठी। आता फुलकिड्यासाठी मी ते पण लागवड केलं, ते पण लावणार आहे। परंतु याच्यामुळे एवढं की पांढरी माशी फुलकिडे सॉरी पांढरी माशी परत पुन्हा काय मावा तुडतुडे यांचा एक उपद्रव कमी व्हावा याच्यासाठी हे मी पिवळे चिकट सापळे लावलेले आहे। आणि आपण पाहू शकता काय मी पिवळे चिकट सापळे लावले, याच्यामध्ये आपण पाहू शकता काय पांढरी माशी फुलकी तुडतुडे मावा आणि बरेचसे कीटक या ठिकाणी चिपकलेले आहे। आणि याच्यामुळं आपण म्हणजे फायदा आहे, काही नुकसान काहीच नाही। आणि 1.5-2 एकरामध्ये जवळजवळ मला वाटते 15 चिकट सापळे लावलेले आहेत। 15 चिकट सापळ्या 15 ठिकाणी अशाच किडी चिपकलेली आहे। आणि हे झालं, आणि त्याला काय म्हणते लाईट ट्रॅप ते पण मी ह्या ठिकाणी लावणार आहे, कारण त्याचा ऑर्डर दिलेला आहे, परंतु यायचं असल्यामुळं ते लावलेलं नाही। हे चिकट सापळ्यामुळं पांढरी माशी मावा तुडतुडे हे कंट्रोलिंग होते, आणि ते जर बऱ्याचशा शेतकऱ्याकडे काही जण पैशाची तुटवडा असते, आपण स्वतःही बनवताय ते घरी। जसं आता एखादी प्लॅस्टिक असेल, पिवळं असो की निळं असो, त्याला आपण पेंट मारायचा पिवळा, आणि त्याला ग्रीस किंवा ऑइल चिकट लावून एक बल लावून त्या ठिकाणी जर लावलं तर त्या तोही आपल्या कामाचा आहे। आता हे एवढं महागडं आहे, मी बाजारातून मी खरेदला की 45 रुपयाचं एक आहे। 45 रुपयाचं एक असल्यामुळे एवढं महाग पडलं का, आता स्वतः आपण बनवायचं। जसं आता मी दशपर्णियर्क आणि जीवामृत बनवलं त्या पद्धतीनं बनवायचं, की प्रत्येक आयटम जर आपण जर दुकानातून घेतो म्हटलं तर शेती करणंच परवडत नाही। आपण स्वतः बनवायचं, आपण स्वतः याच्यासाठी बनवायचं की आपण स्वतः उद्योगी झालो पाहिजे, की त्याच्यात काहीतरी आपल्याला बेनिफिट तरी राहील। आता जसं हे जर मी बनवलं असतं तर माझे 45 रुपये वाचले असते। आता एवढ्या याच्यामध्ये मला वाटते 220 जास्तच लागले पैसे, म्हणजे 300 वरूनच गेले पाहिजे। आता जर मी स्वतः बनवलं असतं तेवढेच माझे पैसे वाचले असते। आणि भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना हेच करावं लागेल की स्वतः स्वावलंबी व्हावं लागेल, कर्तृत्वानं स्वतः स्वावलंबी म्हणजे स्वावलंबीच आणि कर्तृत्वानं होऊन अशी शेती आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे। आणि मी हे जे शेती करत असताना मला आमचे कृषी सहाय्यक सन्माननीय प्रजापती साहेब यांचं तर वेळोवेळी मार्गदर्शन होतं। त्यांनी हे चिकट सापळे लावण्यासाठी खरं तर त्यांनी सूचना केली, तसं तर मी मला माहिती होतं, परंतु त्यांनीच सांगितलं की मिरची पिकामध्ये सुरेंद्रभाऊ चिकट सापळे लावा, पराठीमध्ये फेरोमेन ट्रॅप लावा। पण आता आपल्याला वेळ न मिळाल्यामुळं की तसा आठवण न राहिल्यामुळं ते लावले नाही, पण भविष्यामध्ये ते सुद्धा मी करणार, कारण त्यांनी सांगलं म्हणून मी नाही म्हणजे नाही करत असं नाही, की त्यांनी गरज आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगते आहे, शेतीशाळा घेते आहे। आता शेतीशाळेमध्ये आम्ही मोजके कास्तकार जातोय, जसं या ठिकाणी त्यांनी फेरोमेन ट्रॅप लावायला सांगितले, चिकट सापळे लावायला सांगितले, मी आज त्या ठिकाणी चिकट सापळे लावले, आणि उद्याला किंवा परवाला मी ते पण फेरोमेन ट्रॅप सुद्धा लूर्स न मिळत असल्यामुळं ते फेरोमेन ट्रॅप मी लावले नाही। कारण त्यांनी सांगितलं आहे का त्या दुकान मार्केटमध्ये भेटते, दुकानाचं नाव सांगलेलं आहे, ते मी लूर्स आणून त्या ठिकाणी मी लावीन फेरोमेन ट्रॅप लागणार आहे, आणि लाईटचा सापळा पण मी लावणार आहे। त्यांनी गावामध्ये शेतीशाळा घेऊन वेळोवेळी वर्ग घेऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कास्तकाराला बराचसा फायदा होता। नाही तर आम्हाला चिकट सापळे काय आहे, फेरोमेन ट्रॅप काय आहे, आम्हाला कळलं नसतं। बोंडअळी कशी येते, हिरवी बोंडअळी हिरवी अळी कशी येते, कायच्या पासून त्याचे पतंग कसे, त्यांनी सर्व प्रत्येक शाळे शेतीशाळेमध्ये समजून सांगते।
आता काही शेतकरी येतो काही न येत हा भाग वेगळा, परंतु आम्ही प्रत्येक शाळेमध्ये उपस्थित राहतो, कितीही महत्वाचं काम असो आम्ही त्या ठिकाणी जात असतो. आता सांगायचं झालं की आमच्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने वळून शेती करावं, बस एवढंच मी सांगतो. धन्यवाद.